सोलापुरातून एक मोठी बातमी पाहूयात. सोलापुरात आणखीन एक कोरोना बाधित रुग्ण आढळला. शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 13 वर पोहोचली आहे. तर हा नवा रुग्ण रविवार पेठेत आढळल्यामुळे संपूर्ण परिसर सील करण्यात आलाय. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली. सोलापूरमध्ये आतापर्यंत कोरोना बाधित रुग्ण नव्हते, मात्र एका महिलेच्या संपर्कात आल्यानं सातत्यानं सोलापूरमध्ये देखील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत गेलाय आणि त्यातच हा नवा रुग्ण देखील समोर येतोय. अधिक माहिती घेऊया. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी. संतोष, आतापर्यंत प्रशासनानं जे काही नियमावली आखून दिली होती त्यानुसार सोलापुरात रुग्ण नव्हते, मात्र आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या शहरात 13 वर पोहोचली आणि त्यात आणखीन एक रुग्णही समोर येतोय, काय माहिती मिळते? हा अमृता, हे अत्यंत दुर्दैवाची घटना आहे, दुर्दैवाची बाब आहे. कारण सोलापुरात एकही रुग्ण नव्हता, मात्र त्यांची संख्या वाढत चाललेली आहे. आज सकाळी सोलापूरकरांना एक दिलासा मिळाला होता. 25 जणांचे रिपोर्ट आले होते आणि ते रिपोर्ट निगेटिव्ह होते. मात्र सायंकाळी 5-6 दरम्यान जो रिपोर्ट आला त्यामध्ये एक जण पॉझिटिव्ह निघालेला आहे आणि ती संबंधित रविवार पेठेतली असून तो परिसर सील करण्यात आलेला आहे. कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आल्यामुळे सोलापुरातील रुग्णांची संख्या, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आलेली असून हा चिंतेचा विषय आहे. तरी नागरिकांनी, जास्तीत जास्त नागरिकांनी घरात थांबावे, शासनाला सहकार्य करावे, बाहेर पडू नये. आपल्याला कोरोनाची लढाई देऊन ती जिंकायची आहे, अशा प्रकारचं आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलेलं आहे. अमृता, नक्कीच संतोष. आणि आता हा जो एक रुग्ण आढळलेला आहे तर हा संपूर्ण परिसरही सील करण्यात आलाय. मात्र सोलापुरात जर आपण रुग्ण पाहिले तर संसर्गातून लागण होण्याची अनेक शक्यता देखील समोर येत आहेत. तर कशा प्रकारे आता प्रशासनाकडून संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे? प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे. जेव्हा प्रशासनाच्या लक्षात आलं की एका महिलेच्या संपर्कात आल्यामुळे अनेकांना अनेक कोरोनाबाधित रुग्ण समोर येत आहेत किंवा संशयित रुग्ण समोर येत आहेत, तेव्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे. संबंधित परिसर सील केलेला आहे. आता लवकरच उद्याच्या त्या परिसराचे निर्जंतुकीकरण केलं जाईल आणि त्या परिसरात कोणालाही सोडलं जाणार नाही आहे. आणि त्या व्यक्तीच्या संपर्कात जे काही इतर नागरिक आलेले आहे त्या सर्वांचा शोध घेऊन त्यांची कोरोना तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. अमृता, अगदीच संतोष, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर सोलापुरात आणखीन एक कोरोना बाधित रुग्ण आढळलाय, त्यामुळे आता सोलापुरातील अनेक भाग हा सील देखील करण्यात आलाय. मात्र सातत्यानं सोलापूरमध्ये देखील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय.